नमस्कार, माझे नाव पुरुषोत्तम भिका मंडळ, मी शिवणे येथे राहतो। माझी मुलगी यज्ञा पुरुषोत्तम मंडळ ही शिवणे येथील प्रेस्टीज पब्लिक स्कूल या शाळेमध्ये CBSE बोर्डचे इयत्ता 3रीचे शिक्षण घेत आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या देशावर कोरोनाचे संकट आलेले आहे। या कोरोनाच्या संकटामुळे देशातील राज्यातील सर्व शाळा बंद आहे, परंतु प्रेस्टीज पब्लिक स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी प्रेस्टीज पब्लिक स्कूल ने 15 जून पासून ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। सर्व प्रेस्टीज पब्लिक स्कूल ने आधी सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले, त्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले आणि त्यानंतर गुगल क्लासरूम आणि गुगल मीट या ॲपचे पालकांना ऑनलाइन मीटिंग घेऊन मार्गदर्शन केले। मी अत्यंत आनंदी आहे की या कोरोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा माझ्या मुलीचे शिक्षण उत्तम रीतीने चालू आहे। शाळेने अतिशय उत्तम शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि आठवड्याच्या तासांचे योग्य असं नियोजन केलेले आहे। आठवड्याची दररोज एक तासिका 30 मिनिटाची असते, अशा 3 तासिका घेतल्या जातात आणि उत्तम दर्जाचं शिक्षण दिले जातं। विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, विद्यार्थ्यांच्या वयानुसार विद्यार्थ्यांना समजून शिक्षक उत्तम दर्जाचे शिक्षण देत आहे। जे रेग्युलर स्कूलमध्ये शिक्षण मिळत होते त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षण चालू आहे आणि मुलं सुद्धा अतिशय आनंदी आहेत। या ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यामागे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शर्मा सर आणि त्यांच्या मिसेस आदरणीय प्रियंका मॅडम यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे। या ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यामागे त्यांचा हेतू होता की कुठल्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये, त्यासाठी त्यांनी उत्तम दर्जाचे ऑनलाइन शिक्षण गुगल क्लासरूम आणि गुगल मीट या ॲपद्वारे सुरू केलेले आहे। मुख्य विषयाच्या शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम सुद्धा या शाळेमध्ये राबवले जातात। दर शनिवारी या कोविडच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी PT शिक्षिका योगासने असतील, सूर्यनमस्कार असतील यांच्या माध्यमातून योग्य धडे विद्यार्थ्यांना देत आहे। त्यानंतर आर्ट आणि क्राफ्ट या विषयातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे चित्र काढण्याचे मार्गदर्शन केले जात आहे। त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण जरी असले तरी आज खूप खुश आहे, आनंदी आहे आणि या सर्वांमध्ये शिक्षकांचे आणि शाळा प्रमुखांचे फार मोठे मोलाचे योगदान आहे। ज्या माझ्या मुलीची प्रगती रेग्युलर स्कूलमध्ये जशी होती त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने या ऑनलाइन शिक्षणामध्ये सुद्धा सुरू आहे। माझी मुलगी या ऑनलाइन शिक्षणामध्ये अतिशय आनंदी आहे आणि तिचं हिळीमिळीच्या वातावरणाने आनंदाच्या वातावरणामध्ये शिक्षण चालू आहे। 9 वाजता जरी तास सुरू होणार असला तरी ती 8:30 पासून रेडी राहते आणि आपल्या गुगल मीटच्या लिंकची वाट पाहत असते। अतिशय शाळेने उत्तम दर्जाचे ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे। जो लेसन शिकवला गेला, जो पाठ शिकवला गेला त्या पाठावर आधारित ऑनलाइन दर आठवड्याला टेस्ट घेतली जाते। विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तर पाठांतराचा सराव केला जातो। जे रेग्युलर स्कूलमध्ये शिकवलं जात होतं, ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जात होत्या त्याच पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा, विद्यार्थ्यांचा अभ्यास, पाठांतर असतील किंवा सहशालेय उपक्रम असतील हे राबवले जात आहे। या सर्व शाळेच्या योगदानाबद्दल मी अतिशय आनंदी आहे आणि मी या ठिकाणी आता थांबत आहे। नमस्कार, धन्यवाद।